विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। ये परवा हर्षवर्धन पाटील यांनी या ठिकाणी जाहीर सभेमध्ये एका साध्या चार व्यापाऱ्यांच्या अर्जावरून मामाने एवढं मोठं 384 कोटी या ठिकाणी करमाळा आणि इंदापूर तालुका जोडण्याचं काम केलं आणि एवढं मोठं काम होऊन सुद्धा हर्षवर्धन पाटलांनी या ठिकाणी त्या पुलाची आता काय गरज होती, हा पूल झाला नसतर काय बिघडला असतं का असं जे जाहीर वक्तव्य केलं, या वक्तव्याचा आम्ही या शिरसवडी, कालठण, पडस्थळ, माळवाडी या सर्व गावातील मेत्रेवस्ती या सर्व गावातील शेतकरी बंधू या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। एवढं मोठं काम करून दोन करमाळा आणि इंदापूर तालुका जोडण्याचं अतिशय महत्वाचं काम या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी आमदार दत्तात्रय भरणे मामा यांचं या ठिकाणी आम्ही जाहीर आभार मानतो आणि पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांचा मी जाहीर निषेध करतो। इंदापूरचा पुलई शिरसुडी ते कुगाव हे दोन जिल्ह्याचं संबंध जुळणारा पुल आहे। करमाळा, इंदापूर, सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्हा हे दोन्हीचे त्या पुलावरून वाहतूक होणार आहे आणि इंदापूरला येणार ही मार्केट वाढणार आहे, इंदापूर शहराचं कल्याण होईल, त्या गावांचं पण काय आहे तसं होणार आहे सगळी। तरी एवढं मोठं काम करून सुद्धा हे हर्षवर्धन पाटील वैयक्तिक विरोध करत आहेत तर ही विरोध करणं चुकीचं आहे। चांगलं काम होताना तरी कधी कधी चांगलं म्हणलं पाहिजे, त्यांना चांगलं म्हणायचं काही माहितीच नाही आणि चांगलं केलं पण नाही त्यांनी, त्यामुळं त्यांनी ह्या कामाला नावं ठेवू नये। मामांनी एवढं मोठं काम केलंय, हे कामाला कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही आणि एवढं या गोष्टीचा आम्ही जाहीर निश्चित करतो। इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता मामा भरणे यांनी करमाळा आणि इंदापूर तालुका जोडणारा जो पूल मंजूर केला त्या पुलासाठी 384 कोटी रुपये मंजूर केले आणि ह्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याचशा अशा घटना घडत असताना काळाशीची पाठीमागे घटना घडली, अशा सगळ्या घटनांचा जर विचार केला तर तो पूल गरजेचा होता। अशा वेळेस मामांनी 384 कोटी रुपयाचा पूल आपल्या दोन तालुक्याला जोडणारा मंजूर केला आणि ह्या मंजूर केला असताना काही विरोधक लोक हर्षवर्धन पाटील असतील त्यांनी परवा त्यांच्या जाहीर सभेत सांगितलं की हा पूल करण्याची काय गरज होती, म्हणजे ह्या लोकांना इंदापूर तालुक्याच्या जनतेची ह्याची किती काळजी, काय गरज होती म्हणजे काय, म्हणजे मामांनी काय विदर्भात किंवा मराठवाड्यात हा पूल टाकलेला नाही, इंदापूर तालुक्यातल्या लोकांसाठीच केला। तर आम्ही सर्वजण मिळून इंदापूर तालुक्याच्या वतीने आमच्या बॅकवॉटरच्या सगळ्या शिरसवडी, पडस्थळ, पिंपरी, सुगाव, वाजोती, नरटवाडी, मेत्रेवस्ती या ग्रामस्थांच्या वतीने हर्षवर्धन पाटलांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि दत्ता मामा बहिणींचा आम्ही पुन्हा एकदा जाहीर आभार मानतो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।